नाव आहे तुमचं? माझं संगीता गणेश गणेशकर. मी माझ्या मुलीला डिलिव्हरीसाठी घेऊन आले. इथं आल्याचे चेक केल्याच्या नंतर सिस्टरांनी सांगितलं की तुमच्या मुलीची नॉर्मल डिलिव्हरी होण्याची शक्यता कमी आहे, त्यांना सीझरची शक्यता आहे, तर पुढं न्यावं लागेल जुन्नरला. तर जुन्नरला जाण्यासाठी इथून 13 किलोमीटर जायचं आहे फक्त, तरी इथं गाडीची सोय काय होत नाही. आता इथले गाडीचे ड्रायव्हर दत्ता कोल्हाळ आणि रोहित घोगरे हे दोन ड्रायव्हर आहेत, पण ते काही येत नाही आहेत. काय म्हणणं आहे त्यांचं, काय येत नाही ते? त्यांचं म्हणणं की 108 तुम्ही फोन करा. त्यांनी सरळ सांगितलं 108 तुम्ही फोन करा. त्यांच्या झोपेचा टाईम आहे, पण माझ्या मुलीची तब्येत जर डाऊन झाली जास्ती, काय कमी जास्ती आलं, मी कोणाला जबाबदार पकडायचं? हां, मी एवढ्या रात्रीची पोरीला घेऊन आले आणि ह्या दवाखान्यात अशी गैरसोय आहे. मग यांच्याकडून ट्रीटमेंट चालू होती, मग यांना आता ही लोक नाही दखल घेते. नाही, पण मला एक म्हणायचं आहे, इथं जी ॲम्ब्युलन्स इथं तो उभी, नक्की यांचं नक्की झोपेचा टाईम आहे म्हणून. झोपेचा टाईम आहे आणि ते काय बोलले मी ते पण ऐकलं, की ते बोलतं ते एक गाडी खराब आहे, एक गाडी खराब आहे तर दुसरी ते चांगली असेल. दोन गाड्या इथं उभ्या आहेत ॲम्ब्युलन्स, त्याच्यापैकी एक गाडी खराब आहे पण एक चालू आहे. तरी पण दोन्ही ड्रायव्हर काही यायला दखल घेत नाही. त्यांच्या झोपेचा टाईम आहे की काय प्रॉब्लेम आहे ते त्यांचं त्यांना माहिती, पण इथे दवाखान्यातून काही दखल घेतली जात नाही. सिस्टर लोक पण अंग काढूनच आल्याबरोबर हाईटचा पहिला प्रॉब्लेम काढला त्यांनी चेक करायच्या आधी. तुमच्या मुलीला उपचार तर भेटले पाहिजेत. हा, तेच ना, पण ते वेळेत भेटणं जरुरी आहे की नाही? मुलीला उपचार पाहिजे, पण ते वेळेत पाहिजे ना, नंतर काय फायदा आहे मला? तिला जर जास्त कमी त्रास झाला म्हणजे मी कोणाला पकडायचं आता? आणखी आज 1 तास होऊन गेला आम्हाला इथं आलेला, 12:15 इथं आलो आहे आणि अजूनही 1 तास लागणार आहे बोलतात. आता कोणती गाडी येते? आता दुसरी गाडी 108 फोन करून गाडी बोलवली त्यांनी. कुठे ती गाडी आता? ते आता नारंगावमध्ये, सिस्टरांनी सांगितले की नारंगावमध्ये आली गाडी. हे लोक दखल घेत नाही आहेत, आम जनतेसाठी दखल घेतली जात नाही जास्त इथं. आपलं नाव काय? माझं नाव श्रीमती एनडी धुळे. पण धुळे मॅडम, आता डिलिव्हरीची पेशंट इथं अडलेली आणि ड्रायव्हर बोलतोय का आमचा झोपायचा टाईम झालाय, काय म्हणणं तुमचं? त्यांनी मला असं सांगितलं का गाडीचं थोडं दुरुस्तीला आलेली आहे, 108 कॉल करा. मग मी परत दुसऱ्या ड्रायव्हरला रोहित आहे त्यांना फोन केलं, त्यांनी काही कॉल रिसिव्ह नाही केलं. मग 108 परत कॉल केलं, 108 गाडी आता नारंगावरनं अर्धा तासात येते. ही जी 102 गाडी नक्की बंद पडलेली आहे का? ते आता बघा, आम्ही पण उपकेंद्राच्या येण्या फक्त आम्ही इथं नाईटला आलो, पण दिवसभरात काय होतं ते काय आम्हाला नाही सांगता आलं. ते तुम्ही आता याबाबत काय वरती कळवलंय का? तसं वरती म्हणजे सरांनी पण कॉल केलं होतं ना. काय बोलले सर? 108 कॉल करायचं. कधी येणार 108 गाडी? 108 गाडीला कॉल केलं ते म्हणाले नारायणवरनं अर्धा तास लागेल यायला. मॅडम, हे जवळजवळ 12:30 इथं आले, आता जवळजवळ 1:30 आलेलं आहे, अजून ना अर्धा 1 तास लागणार. उद्या काय झालं तर कोण जबाबदारी? बरोबर सेवा पाहिजे का नाही पाहिजे? पाहिजे ना.